1682 ला खुद्द आलमगीर औरंगजेब दख्खन मध्ये उतरला तेही 7 लाखाची फौज घेऊन जुलै 1682 ला नाशिक जिल्ह्यातला त्र्यंबकेश्वर जवळचा रामसेज किल्ला त्याच रामसेजच्या लढाईत हंबीरराव जखमी झाले पण तरीही 3 महिन्यात म्हणजे ऑक्टोबर मध्ये हंबीररावांनी भीमा नदीच्या परिसरात मोगल सरदार कुलीज खानाबरोबर लढाई केली 15 डिसेंबर ते 15 फेब्रुवारी 1683 म्हणजे 3 महिने शहाजादा अज्जम बरोबर पन्हाळ्याजवळ हंबीररावांची लढाई झाली 27 फेब्रुवारी कल्याण भिवंडीजवळ मोगल सरदार बहादूर खानाबरोबर लढाई झाली 1685 मध्ये शाहबुद्दी खानबरोबर रायगडाजवळ लढाई झाली 1686 ला मोगली मुल्कात हंबीररावांनी चढाया केल्या दख्खनमध्ये स्वराज्य बुरवण्याच्या हेतूने आलेला औरंगजेब हताश झाला कारण औरंगजेबाच्या नामचिन्ह सरदारांना लोळवणारे सरसेनापती हंबीरराव मोहिते संभाजीराजांच्या सोबत होते औरंगजेबाने मराठ्यांचा नाद सोडला होता शिवरायांनंतर स्वराज्याची विस्कटलेली घडी बसवण्यात आणि स्वराज्याला कोलमडू न देता सामर्थ्यशाली बनवण्यात महत्वाचा वाटा हंबीररावांचा होता म्हणूनच म्हणतात खंबीर तो हंबीर 1687 डिसेंबरमध्ये मोगल सरदार सरजा खानासोबत वाईच्या परिसरात हंबीररावांची निकराची लढाई झाली सरजा खानच्या फौजेची दणादण हंबीररावांनी उडवून दिली सरजा खानाला पाणी पाजले पराभूत केले पण याच लढाईत शत्रूच्या तोफेचा गोळा लागून हंबीरराव धारातीर्थी पडले त्यांच्या देहाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या संभाजीराजांचा जणू हातच तुटला मोठा आधार गेला स्वराज्याचा निष्ठावंत बुरुज ढासळला महाराणी सोयराबाईंचे बंधू गेले महाराणी ताराबाईंचे पिता गेले सलग 5 वर्ष मोगलांशी यशस्वी लढा देणारे पराक्रमी योद्धे हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या स्वराज्य सेवेला त्यागाला आणि पराक्रमाला मानाचा मुजरा जय शिवराय।